काळ बदलला आणि जग एका क्लिक एवढं जवळ आलं आणि अर्थात त्याचबरोबर नातीसुद्धा. आता लग्नसुद्धा ऑनलाईन ठरतात, ऑनलाईनच होतात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, पूर्वी घरोघर जाऊन पत्रिका दिल्या जायच्या, मग पोस्टानी, त्यानंतर फोनवर, आणि आता तर व्हॉट्सॲपवरनंच इन्व्हिटेशन. लग्नाला न येऊ शकणाऱ्या आपल्या आप्तेष्टांना नंतर आपण लग्नाची व्हिडिओ कॅसेट दाखवायचो आणि आता मांडवातूनच त्यांच्या मोबाईलवर फोटो जातात. असे आपण बदलत्या काळाला कधी सरावलो कळलंच नाही. आणि आता तर लॉकडाऊन नंतर हे माध्यम अधिकच फॅमिली फ्रेंडली बनलंय. हे पाहिलं, मनातलं नातं खिशात जपलं जातं याची सगळ्यांनाच कल्पना आलेली आहे. वाना पाटणकर इव्हेंट्स, पाटणकर OTT वेडिंग्स. OTT म्हणजे ओव्हर द टॉप. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ना, या वचनाचं हे आधुनिक रूप आहे. स्वर्गीय सोहळ्याचं दर्शन सर्वांना घडवणारं हे आहे सप्तपदीनंतरचं आठवं पाऊल. कुटुंबाला साऱ्यांशी जोडून ठेवणारं. पण तरी पाटणकर OTT वेडिंग्स म्हणजे लग्नाची व्हिडिओ कॅसेट नाही बरं का, किंवा फक्त लाईव्ह टेलिकास्टसुद्धा नाही, आणि झूम वेडिंग तर अजिबातच नाही. अहो, लग्न म्हणजे आनंदाची आणि आशीर्वादांची देवाणघेवाण. हे नवीन माध्यम अतिशय कल्पकतेने वापरून आम्ही तुम्हाला आणि तुमच्या आप्तेष्टांना केवळ दृश्यानेच नाही तर मनाने जवळ आणतो. स्वप्नातला आनंद प्रत्यक्षात देणारं लग्न म्हणजे पाटणकर OTT वेडिंग्स. लग्नाच्या ठिकाणी 50 किंवा अगदी 5,000 कितीही माणसं असू देत, कार्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन गोडी वाढवण्यासाठी आमच्याकडे आहेत एकापेक्षा एक सुंदर कल्पना, ज्यांची तुम्ही आम्ही एरवी कल्पनाही केली नसेल. काय म्हणताय, त्या कोणत्या? हां, इथेच तर खरी मज्जा आहे. प्रत्येक लग्न वेगळं असतं, लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, लग्नाविषयीच्या कल्पना वेगळ्या असतात आणि बजेटनुसार ते बदलतं. या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला आहे, अगदी बारकाईने अभ्यास केला आहे. तेव्हा OTT लग्न साजरं करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार OTT-weddings.com या वेबसाईटला अवश्य भेट देण्याचं करावं. लोभ आहेच, तो वाढावा ही इच्छा आणि विनंती. पाटणकर इव्हेंट्स, सप्तपदीचं आठवं पाऊल. शुभमंगल पण आणि सावधान पण. नमस्कार.